नमस्कार, मी माधुरी कुमकर, आय वन न्यूजमध्ये आपलं स्वागत. जुन्नर नगरपालिकेचे माजी नगरसेवक नितीन गांधी यांच्या राजीनाम्यानंतर स्वीकृत नगरसेवक पदासाठी झालेल्या निवडणुकीत मुन्ना सय्यद यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. या नगरसेवक पदासाठी एकूण 6 इच्छुक उमेदवार होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते अतुल बेनके यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक पार पडली. यावेळी जुन्नर नगरपालिकेचे नगराध्यक्ष श्याम पांडे, उपनगराध्यक्ष अलकाताई फुलपगार व सर्व नगरसेवक उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनी नवनिर्वाचित स्वीकृत नगरसेवक मुन्ना सय्यद यांना शुभेच्छा दिल्या. तर पक्षाने माझ्यावर टाकलेली जबाबदारी व जनतेच्या विकासासाठी मी कटिबद्ध असल्याचे मुन्ना सय्यद यांनी सांगितले. या संपूर्ण निवडणुकीचा आढावा घेतला आहे आय वन न्यूजचे प्रतिनिधी अभिषेक वामन यांनी. मुन्ना सय्यद यांची निवड झाली. सभागृहाच्या वतीने, नगराध्यक्षांच्या वतीने, आमचा माणूस आमची आघाडी या पक्षाच्या वतीने व आदरणीय आमदार शरदा सोमणे यांच्या वतीने त्यांना मी शुभेच्छा व्यक्त करतो. जय महाराष्ट्रामध्ये नामनिर्देशित सदस्याच्या निवडणुकीताचा लाभलेले पीठासीन अधिकारी तथा नगराध्यक्ष शिवकांती पांडे, त्याप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमचे अध्यक्ष बाबासाहेब भोट यांचं आज या ठिकाणी नगरसेवकपदी जे विराजमान झाले ते आमचे तुम्हाला सर्वांचे मित्र, माझे एकट्याचेच नाही जसं जमीर भाईने सांगितलं तसं, सगळ्यांचे उपस्थित सर्व मान्यवरांचे मित्र, सय्यद मुन्ना, सय्यद अतुल माजी कासिम अली यांची नामनिर्देशनपदी या ठिकाणी सभागृहाच्या वतीनं सर्वांमध्ये निवड करण्यात आली आहे. ही निवड करत असताना जुन्नर शहराचा सर्वांगीण विकासाचा विचार करता, होऊ घातलेल्या आजच्या भविष्याच्या निवडणुकांचा विचार करता, आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाचे सर्वेसर्वा सन्मान्य माजी आमदार वल्लभ शेठजी बेनकेस आहेत, त्याचप्रमाणे युवा नेते अतुलजी बेनकेस आहेत, या ठिकाणी पक्षीय भूमिका अधिकृत करणं हे माझं स्वतःचं प्रथम कर्तव्य आहे. या ठिकाणी सभागृहामध्ये सभा संपलेली आहे म्हणून मला या गोष्टीचा उल्लेख करणं तुम्ही क्रमप्राप्त समजतो. हे होत असताना या तालुक्याचे युवा नेते सन्माननीय अतुल शेठजी बेनकेस आहेत यांनी सर्वांगीण विचार करून भविष्याचा भेद पाहता कोणावरही अन्याय होणार नाही. भले 6 लोकांची नावं या ठिकाणी अध्यक्षांनी वाचली नाही यापूर्वी, आणि त्या 6 नावांची ज्या नावांची आम्ही अर्ज कलेक्टर ऑफिसला दिले होते ते 6 अर्ज या ठिकाणी वैध म्हणून जिल्हाधिकाऱ्यांकडून मंजुरी मिळालेली आहे. असं असताना या 6 एकाच व्यक्तीची नामनिर्देशित सदस्य म्हणून या ठिकाणी नियुक्ती केली. त्या आमचे मुन्ना सय्यदचं लक फॅक्टरमुळे त्यांचं नाव या ठिकाणी आलं. असं असताना सुद्धा आमचे 5 खाली जे नगरसेवक राहिलेले आहेत त्यांचा पण सारासारा विचार करून या ठिकाणी आमचे नेते अतुल बेनके असतील, वल्लभ शेठ बेनके असतील, जिल्हाध्यक्ष जालिंदरबाई पांडे असतील, शहराचे अध्यक्ष पापासिंह खोत असतील, मी असेल, त्या नगरीच्या उपनगराध्यक्ष अलकाताई फुलपगार, माझे सर्व सहकारी नगरसेवक भविष्याचा विचार करून या 5 उमेदवारांना भविष्याच्या कालावधीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाच्या वतीनं आता या ठिकाणी पत्र फोडलं होतं. त्या ठिकाणी नेत्यांचं जे पत्र आलं आहे त्या पत्रामध्ये त्यांनी स्पष्टपणे उल्लेख केलेला आहे आगामी कालावधीमध्ये इथून पुढच्या 10 कालावधी करता या ठिकाणी मुन्ना सय्यद यांची स्वीकृतपदी निवड करण्यात आलेली आहे. उर्वरित 5 जे आमचे वैध अर्ज ठरलेले त्याच्यामध्ये निवडणुकीच्या का मागील निवडणुकीच्या कालावधीमध्ये अतुल बेनके यांनी ज्या ज्या लोकांना शब्द दिलेला आहे तो शब्द पूर्णत्वास नेण्याची जबाबदारी जितकी अतुल शेठ बेनके यांची आहे तितकी जबाबदारी आम्हा सर्व उपस्थित नगरसेवकांची आहे. हे असं असताना उद्याच्या भविष्याकरता म्हणून आज मुन्ना कासिम या राजकारणाच्या माध्यमातून आपले एक नवीन हे चालू करतायत, आयुष्याची वाटचाल चालू करत असताना त्यांना उपस्थित सर्व मान्यवरांच्या वतीनं नगरसेवकपदी विराजमान झाल्याबद्दल जुन्नर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाच्या वतीनं करत असताना या ठिकाणी उपस्थित असणारे आमचे जुन्नर नगरीचे मान्य नगराध्यक्ष सन्माननीय नगराध्यक्ष सन्माननीय श्यामकांती पांडे, त्यांचे असणारे शिवसेनेचे सर्व सहकारी, त्या ठिकाणी असणाऱ्या नगरीच्या द्वितीय नागरिक अलकाताई फुलपगार, त्यांचे असणारे सर्व आमचे सहकारी नगरसेवक यांच्या वतीनं या मुन्ना भाईला आम्ही त्यांच्या भावी वाटचालीस तमाम जुन्नर शहरवासियांच्या वतीनं लाख लाख हार्दिक शुभेच्छा देत असताना कुणीही या ठिकाणी नाराज होऊ नये. आज त्याला मिळालं, उद्याला तुम्हाला मिळेल ही ग्वाही मी या सर्वांच्या साक्षीनं या ठिकाणी देतो. आणि मुन्ना कासिम यांच्या भावी आयुष्यास वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देऊन माझं छोटंसं मनोगत या ठिकाणी थांबवतो. त्यानंतर या नगरीचे नगराध्यक्ष श्यामकांती पांडे हे त्यांचे विचार व्यक्त करतील. तर नगरसेवकपदाच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आज आमचे सहकारी मित्र मुन्ना सय्यद यांची निवड झालेली आहे. खऱ्या म्हणजे एक योग्य आणि साफ निवड हिंदू मुस्लिम ऐक्यात असेल असं प्रत्येक आमचा सहकारी मित्र मुन्ना आज या सभागृहामध्ये आमचा सहकारी मराठी आलेला आहे. निश्चितच शारदा प्रसाद नारिक यांनी आता मी तर सभागृहामध्ये स्वागत करतो आणि त्याच्या भावी वाटचालीला आमच्या सर्व सहकारी
नगरसेवकांच्या माध्यमातून प्रयासांच्या माध्यमातून त्याला लाख लाख शुभेच्छा येतो. खऱ्या अर्थाने आता दिनेश दुबे यांनी सांगितल्याप्रमाणे पक्ष चालवणं बाकीच्या गोष्टी करणं हे त्यांची क्रियेची प्रक्रिया असते. कुणातरी एखादी गोष्टी मिळत असते आणि कुठेतरी चार लोकांवरती नाराजी येण्याचा संभव असतो. हे चांगलंच दिव्य राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नेते सन्मान्य अध्यक्ष वेलके यांनी योग्य रीतीने पार पाडला आहे असं या ठिकाणी म्हटलं तर वागू ठरणार नाही. सहा अर्ध या सगळ्या ठिकाणी आलेले होते. सगळी मंडळी शहरातली होती. सगळीच मंडळी तेवढ्याच मोठा मोलाची आणि तेवढ्याच मोठ्या उंचीची होती. निश्चितच येणाऱ्या काळामध्ये काँग्रेस पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडनं प्रत्येकाला संधी दिली जाईल. परंतु या ठिकाणी मी एक प्रामाणिकपणे सांगतो, जुन्नर शहराचं असलेलं हे सभागृह आहे. ते काय कोणाची एकटं त्या मालकीचं किंवा पाच वर्षाचा कार्यकाळ असतो, लोकशाहीमध्ये पदं येतात पदं जातात. परंतु हे जे सभागृह आहे, 150 वर्षाची असली आपली अशी परंपरा असलेली आपली नगरपालिका, अनेक दिग्गज मंडळींनी या सभागृहामध्ये चांगल्या पद्धतीने कामकाज करून शहराचा विकास हा पुढे नेलेला आहे. सुदैवाने 2016 आमच्या सर्व 18 मंडळींना या ठिकाणी काम करण्याची संधी मिळाली तुमच्या सारख्याच नागरिकांच्या मतदानारूपे आशीर्वादामुळे. आणि त्यानंतर स्वीकृत नगरसेवकांची जी प्रक्रिया असते खऱ्या अर्थाने ती पार पडत असताना आम्ही प्रामाणिकपणे सांगतो की जरी मी शरद नगरप्रदेश असलो, मी जरी शिवसेना पक्षात झालेलं असलो, तरी आमच्या राजकारण जेवढे आम्ही ज्या सभागृहामध्ये येतो आम्ही बाहेर काढलेले असतं आणि गावाच्या विकासासाठी आपण सगळे मंडळी एकत्र दिलेली काम करत असतो. आणि ही परंपरा ही माझ्या मित्रमंडळ नगरपालिकेमध्ये चांगल्या पद्धतीने चाललेली असते की जिथं विकास आहे तिथं आपल्याला काम करायचं आहे. गाव आपलं एक आहे, सर्व धर्मीय आपण सगळे मंडळी या ठिकाणी एकत्र राहतो आणि त्या खऱ्या अर्थाने आपण विकास केला पाहिजे. आणि चांगली तरुण जे सहकारी आमच्या ठिकाणी आलेले आहेत, निश्चितच या इथून पुढच्या गाव वाटचालीमध्ये कालपर्यंत आमचे सहकारी मित्र या ठिकाणी इंदिरा गांधी हे या ठिकाणी काम करत होते. निश्चितच त्यांनी देखील पद्यापूर्व काळामध्ये चांगल्या ठिकाणी काम सभागृहामध्ये अनेक प्रश्नांना वाचा पूर्णचं काम आणि चांगल्या पद्धतीने काम करण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. पुन्हा देखील त्या पद्धतीने चांगला असा विकास कामाला हातभार लावणारा आणि योग्य अशा ज्या कुठल्या योजना असतील किंवा शहराच्या विकासाठी काय केलं पाहिजे निश्चित मुन्नाचं मार्गदर्शन मिळण्याचा विचार आम्ही सभागृहामध्ये सर्वांनी मध्ये करू असा आशीर्वाद मी या ठिकाणी आमच्या सहकारी मार्गदर्शिका सभागृहात अशा अलकारी फुलबागर असेल, सर्व पालिकेतील आमचे सन्मान्य सदस्य असतील या सर्वांच्या वतीने देतो. जुन्नर नगर परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्वीकृत नगरसेवकाची खरं तर निवडणूक आत्ताच पार पडलेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मुन्ना सय्यद यांची सर्वानुमते निवड करण्यात आलेली आहे. सर्वत्र खरं तर नगरपालिकेमध्ये जल्लोषाचे वातावरण आहे. माझ्यासोबत मुन्ना सय्यद देखील आहेत आणि बाकीचे राष्ट्रवादीचे देखील कार्यकर्ते आहेत. त्यांच्याकडनं आपण नक्की हा जल्लोष ते कशा पद्धतीने साजरा करतात, या नगरसेवकांचं पुढचं विकासाचं नक्की नियोजन काय, त्यांनी काय धोरण आखलं या संदर्भात चर्चा करणार आहोत. माझ्यासोबत अखिलभाई आहे. अखिलभाई काय सांगाल, आज राष्ट्रवादीच्या नगरसेवकाची खरं तर स्वीकृत नगरसेवकाची निवड करण्यात आलेली आहे. आमचे हमारे नेता माननीय वल्लभसेठ बेनके इनके आदेश के ऊपर, युवा नेता अतुल बेनके इन्होंने जो मुस्लिम समाज के ऊपर न्याय किया है, मैं इस जुन्नर शहर की इस पवित्र भूमि में शहींशाह जुन्नर के इस शहर में छत्रपति शिवाजी महाराज के इस भूमि में मैं तमाम ताल्लुकी के मुस्लिम समाज की ओर से मैं हमारे नेता का बहुत बहुत आभारी हूं. और मुन्ना सय्यद को कॉप बनाने में हमारे कादरिया वेलफेयर सोसाइटी के अध्यक्ष रऊफ खान साहब इन्होंने अपना दिल बड़ा किया और इनको मुन्ना कासम को बनाने में उन्होंने हमने उनके सामने एक शब्द रखा और उन्होंने अतुल बेनके को ये राइट्स दिया. मैं ख़ास तौर से रऊफ खान साहब का आभार व्यक्त करता हूँ और अतुल बेनके साहब को ये आश्वासन देता हूँ कि ये जनता के साथ में, इस ताल्लुके के तमाम लोगों के साथ में आपने जो इंसाफ किया, आने वाले इलेक्शन में हम आपके साथ में तन मन और धन के साथ में और पूरी कोशिश के साथ में अतुल बेनके को इस ताल्लुके का युवा नेता और युवा आमदार बनाने की पूरी पूरी कोशिश करेंगे. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज या ठिकाणी विशेष सर्वसाधारण सभा झाली. त्या सभेमध्ये मुन्ना कासिम यांची स्वीकृत नगरसेवकपदी नियुक्ती करण्यात आली. मुन्ना कासिम सारखेच अन्य 5 नगरसेवक त्याच्यामध्ये सुनील ढोबळे असतील, अरुण शेठ भगत असतील, संदीप घोणे असेल किंवा रऊफ खान पठाण असतील, सुनील ढोबळे आणि नवरो सय्यद अशी 5 अन्य नगरसेवकपदासाठी पार्टी पक्षाच्या वतीनं इच्छुक होते. तशी 10-12 मंडळी होती.
पण त्यातल्या त्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीवर निश्चितपणे प्रेम करणारा जो आसामचा कार्यकर्ता आहे मुन्ना सय्यद, याचं नाव आज त्याच्या त्यांनी केलेल्या पूर्वाश्रमीच्या कामामुळं आज या ठिकाणी त्याचं नाव या ठिकाणी या तालुक्याचे धुरंधर नेतृत्व माजी आमदार सन्मान्य वल्लभशेठजी बेनके साहेब यांच्या माध्यमातून युवा नेते अतुल बेनके यांनी मुन्ना कासिम यांची निवड करत असताना जुन्नर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी शहराचं भविष्य अंधकारमय राहू नये आणि जुन्नर शहराचा विकास चांगल्या पद्धतीने व्हावा म्हणून अतुल शेठ बेनकेंनी दूरदृष्टीचा विचार करून या ठिकाणी मुन्ना कासिम सय्यद यांचं नियुक्ती करण्यासंदर्भात मला या ठिकाणी आदेशित केलं. त्याप्रमाणे मी माझा या सभागृहाचा गटनेता या नात्याने माझ्या सर्व सहकारी नगरसेवकांच्या वतीनं या ठिकाणी मुन्ना कासिम सय्यद यांची नियुक्ती करण्याचं पत्र माननीय नगराध्यक्षांना दिलं आणि आज त्यांची ही निवड झाली. ही निवड होत असताना गेल्या महिन्यामध्ये या नगरीचे माजी नगरसेवक सन्माननीय नितीन शेठ गांधी यांचा राजीनामा झाला तेव्हापासूनच बऱ्याचशा मोठ्या प्रमाणामध्ये हालचाली चालू झाल्या होत्या. सहा नगरसेवकांनी मागणी केली असताना एकाला मिळालं तर दुसरा नाराज होतो, दुसऱ्याला मिळालं तर तिसरा नाराज होतो. ती ही व्यवहाराची रीतच आहे. त्याप्रमाणे आमचे सहकारी जे पाच आहेत त्यांना या माध्यमातून आपल्या चॅनलच्या माध्यमातून सोमनाथ काजळे एक होता. या पाच सहा लोकांना मी असं सांगू इच्छितो की आपण या ठिकाणी पक्षाचे धुरंधर कार्यकर्ते आहात. पक्षाची मूठ बांधण्याचं काम आपण यापूर्वीच्या कालावधीमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये केलेलं आहे. हे करत असताना भविष्याचा विचार करून अतुल शेठ बेनकेंनी मुन्ना कासिमला या ठिकाणी 10 महिन्यासाठी नगरसेवकपद दिलेलं असलं तरी भविष्याच्या कालावधीमध्ये 3 टर्म अजून बाकी आहेत. त्याच्यामध्ये 3 नगरसेवक नवनवीन नगरसेवक निवडले जातील. त्याच्यामध्ये कदाचित नवरोज सय्यद असेल, सोमनाथ काजळे असेल, पठाण असेल, अरुणशेठ भगत असतील, सुनील ढोबळे असेल, कुणीही असेल. या 5 जणांमध्ये कोणाचीही वर्णी लागण्याची शक्यता आहे. कुणीही नाराज न होता पार्टी पक्षाचा एकमेव झेंडा हातात घेतलेला आपण असताना पक्षावर नाराजी व्यक्त न करता पक्षाने आपल्या साठी भरपूर पाहिजे केलेले आणि भविष्यामध्ये सुद्धा आपणासाठी करण्यासाठी पक्ष सक्षम राहील अशा प्रकारचं सुतवाच आपल्या माध्यमातून या 5 अपेक्षित ज्या लोकांना अपेक्षा होती त्या अपेक्षित लोकांना मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो. भविष्य आपल्या दृष्टीने अतिशय चांगलं आहे त्यामुळे आपण कुठलीही नाराजी व्यक्त न करता अतुल शेठ बेनके यांच्या पाठीमागं उभं राहून मुन्ना कासिमला आपण सहकार्य करावं आणि त्याचप्रमाणे मुन्ना कासिम आज जरी नवनिर्वाचित नगरसेवक असला तरी त्याला पूर्वाश्रमीचा राजकीय याचा फार मोठा अनुभव आहे. त्यामुळं उद्याच्या भविष्यामध्ये जुन्नर शहराच्या सर्वांगीण विकासामध्ये या मुन्ना कासिमचं योगदान अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये राहील याबाबत माझ्या मनामध्ये कुठल्याही प्रकारची शंका नसताना उद्याच्या कालावधीसाठी त्यांनी आज स्वीकृत नगरसेवक पदाचा चार्ज या ठिकाणी आम्हा सर्व नगरसेवकांच्या उपस्थितीमध्ये घेतलेला आहे. त्याच्या भविष्याच्या वाटचालीस असणाऱ्या जुन्नर शहराच्या विकासासंदर्भामध्ये असणाऱ्या सर्व गोष्टींच्या बाबत तो जो काही सहकार्य आमच्याकडनं अपेक्षित ठेवेल ते सहकार्य आम्ही सर्व नगरसेवक त्याला या ठिकाणी देऊ आणि जुन्नर शहराच्या विकासामध्ये आम्ही सर्व नगरसेवक मिळून या ठिकाणी हातभार लावून उद्याचा शहराचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी आटोकाट प्रयत्न करू अशा प्रकारची आपणाला या ठिकाणी सुतोवाच करत असताना मुन्ना कासिमला त्याच्या भविष्याच्या कालावधीकरता भविष्याच्या राजकीय वाटचालीस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाच्या माझ्या सर्व सहकारी नगरसेवकांच्या वतीनं त्यामध्ये या नगरीचे उपनगराध्यक्ष अलकाताई फुलपगार असतील, नगरसेविका अश्विनीताई गवळी असेल, मोनालीताई म्हस्के असतील, आमचे ज्येष्ठ नगरसेवक फिरोजबाई पठाण असतील, समीनाताई शेख असेल, भाऊ कुंभार असेल, अक्षय मांडवे असेल, त्याचप्रमाणे माजी नगरसेवक नितीन गांधी असतील यांच्या वतीनं आमच्या या मित्राच्या नवीन वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. आपल्यासोबत ज्यांचे खरं तर या स्वीकृत नगरसेवक पदी निवड झालेली आहे ते मुन्ना सय्यद आपल्यासोबत आहेत. सर्वप्रथम आय वन न्यूजच्या वतीने तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो की तुमची आज निवड झालेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते अतुलजी बेनके यांनी खरं तर एक खूप मोठी जबाबदारी तुमच्यावर आज टाकलेली आहे. कशा पद्धतीने तुम्ही त्याला न्याय द्यायचा प्रयत्न करणार आहात? सर्वप्रथम या तालुक्याचे माजी आमदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वे सर्वा माननीय वल्लभ शेठजी बेनके साहेब, युवा नेते अतुलजी बेनके, तालुका अध्यक्ष पांडुरंग पवार, शरद लेंडे, जुन्नर शहराचे उपनगराध्यक्ष अलकाताई फुलपगार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गटनेते दिनेश भैया दुबे, आमचे ज्येष्ठ नगरसेवक फिरोजभाई पठाण, अखिलभाई शेख आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वच नगरसेवक, सर्वच पदाधिकारी यांनी केलेल्या सहकार्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे. माझ्या समाजातील युवा तरुण, जुन्नर शहरातील युवा तरुण, माझे सगळे मित्र, माझे सगळे सहकारी, ज्यांनी ज्यांनी मी सुकृत नगरसेवक होण्यासाठी जी काही मोलाची कामगिरी केली मी त्या सर्वांचे प्रथमतः आभार मानतो. आणि युवा नेते अतुल शेठ बेनके, दिनेश भैया दुबे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे जी जबाबदारी माझ्या खांद्यावर टाकण्यात आली
मी त्याला कुठेही तडा जाऊन देणार नाही. जुन्नर शहरातील सर्वांगीण विकासासाठी सर्व समाजाला सर्व जातीला बरोबर घेऊन जाण्याचा मी नेहमी प्रयत्न केलेला आहे. इथून पुढेही माझ्याकडनं तोच होणार आहे. नक्कीच जुन्नरमध्ये खरं तर काही प्रश्न खूप वादादित ठरलेले आहेत किंवा ते महत्त्वाचे आहेत. त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा प्रश्न जुन्नरचा पाणी पुरवठा योजनेचा प्रश्न आहे. तुम्ही आता नगरसेवक झालेला आहात, तुमच्या डोक्यामध्ये काहीतरी एक संकल्पना असेल की जुन्नरला शुद्ध पाणी पुरवठा कशा पद्धतीने केला जाईल, ह्याच्या याबद्दल खरं तर तुमच्या डोक्यामध्ये काही संकल्पना आहे का किंवा तुम्ही त्याबद्दल काही नियोजन केलेलं आहे का? टेक्निकली जर बघितलं तर आज माझी एंट्री झालेली आहे इथं. त्याच्यानंतर आमचे गटनेते आहेत दिनेश भैया दुबे, अलकाताई आहेत, नगराध्यक्ष आहेत, यांच्याबरोबर वेळोवेळी चर्चा करून बसून पाण्याबरोबरच अजून जे काही समस्या जुन्नर शहराच्या असतील मी त्यांना सोडवण्याचा पूर्णपणे प्रयत्न करेल. निश्चितच त्याच्यासोबतच अजून एक प्रश्न असा आहे की जुन्नरमध्ये स्लॉटर हाऊसचा प्रश्न खरं तर खूप दिवस झाले का असतोय. तुम्ही आत्ता जरी एंट्री केलेली असली तरी तुम्ही नगरसेवक पदासाठी पहिल्यापासून इच्छुक होता, त्याच्यामुळे जुन्नरच्या विकासाचा एक काहीतरी आराखडा तुमच्या डोक्यामध्ये असेल, तर त्या स्लॉटर हाऊस संदर्भात तुम्ही काही नियोजन केलेलं आहे का की ते चालू कधी होणार आहे किंवा त्या संदर्भात काय डिसिजन होणार आहे? नाही, ह्या संदर्भात मला कुठलीही माहिती नाही आहे. मी ह्या संदर्भात माहिती घेईल आणि त्याचा निर्णय मी नंतरनं देईल. निश्चितच खरं तर 5 उमेदवार या स्वीकृत नगरसेवक पदासाठी होते, तुमची निवड झालेली आहे. बाकीचे तुमचे जे सहकारी आहेत त्यांना खाली बसावं लागलेलं आहे. या माध्यमातून तुम्ही ज्यांना खाली बसावं लागले त्यांना तुम्ही काय सांगाल? नाही बघा, पद तर एकच होतं आणि इच्छुक 6 होते. साहजिकच आहे, संधी एकालाच मिळणार होती, त्यात नाराज होऊन चालणार नाही. प्रयत्न करत राहा, नेक्स्ट टाईम त्यांना संधी मिळणारच आहे. निश्चितच खरं तर ज्यांची या स्वीकृत नगरसेवकपदी निवड झालेली आहे ते मुन्ना सय्यद यांनी आपली खरं तर प्रतिक्रिया या ठिकाणी व्यक्त केलेली आहे की जुन्नरच्या विकासासाठी मी कटिबद्ध आहे, जे काही काम करायचं आहे ते मी वरिष्ठांशी चर्चा करून खरं तर सर्व प्रश्न मार्गी लावेल. आयवन न्यूजच्या माध्यमातून आपल्या पुढील भावी वाटचालीसाठी आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो. कॅमेरामन राजेश आंबलेसह मी अभिषेक, आयवन न्यूज जुन्नर.